अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनोने, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील वडगाव बुद्रुक येथे अतिवृष्टीमुळे गावातील अनेक घरांची पडझड झाली आहे। या पडझडीमध्ये अनेकांचे संसार हे रस्त्यावर आले असून त्यांच्या संसार उपयोगी वस्तूंचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या गावात कोणत्याही अधिकाऱ्याने पाहणी केली नाही तर झालेल्या नुकसानाचे पंचनामे देखील न झाल्यामुळे नुकसानग्रस्त ग्रामस्थ मात्र आपला संताप व्यक्त करीत असून लवकरात लवकर पंचनामे करून भरपाई मिळण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे। आमच्या गावात कोणी अधिकारी आला नाही, काही नाही, आणि या सोबत घर पडले आहेत। आम्ही पत्राचं शेड टाकून आम्ही गावाच्या बाहेर राहतो आहे। कोणीच अधिकारी येत नाही, पंचनामे करा म्हणतात नुसते हसता लोक आम्हाला ती। हा, तुमच्या गावाला यू 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 करता नुसतं असं म्हणता फक्त। घरकुल भेटलं नाही, घरकुल नाही भेटला आम्हाला, काहीच नाही। आपल्याला घरकुल नाही, गॅस नाही, राशन भेटत नाही, काहीच नाही। सरपंच आला नाही, सरपंच बी काही करत नाही। सरपंच आपलं तर विरोधी पार्टीचं होतं तर ते आपलं कोणतंच काम करत नाही। आमचं कोणतं काम करत नाही सरपंच। या पड्यामुळं पाण्यामुळं लई नुकसान झाली आमची। संडास पडून गेली, उघड्यावर संडासले जाणं पडतं। हां, कोणीच नाही पाहिलेत अधिकारी, कोणते पाहिलेले नाही का? नाही नाही, कोणतेच नाही, कोणीच नाही। सरपंचाला सांगितलं तुम्ही? सरपंचाला पोरांना सांगितलं असेल। आता आपण बाई माणूस काय जाणार आहे कुठं बाहेर? तुमची संडासची व्यवस्था कुठे? कुठेच नाही, रोडवर जाणं पडतं। आता सार्वजनिक नाही आहे आणि रोडवर बी गाड्या वापरतात, लय परेशानी आहे। नदीला पूर राहतो, नदीत बी जायला जागा नाही। माझ्या घरामध्ये मी आणि माझी बायको आणि एक मुलगा, तर आम्ही शेतामध्ये जायला होतो। शेतामध्ये जायला असताना पाऊस पडल्यामुळे घर पडल्यामुळे आमचं सगळं घर बारदान सगळं असताना घर पडलं तर सगळं आमचं नुकसान झालं। आम्हाला आत्ता राहायला जागा नाही आहे। किती दिवसापासून झालंय? 15 दिवसापासून। कोणता अधिकारी आला नाही? काही कोणीच नाही आलं। घर आमच्या कोणी तलाठी नाही, कोणीच नाही आलं। भेटले सर्वांना? आम्ही भेटलो सगळ्यांना, पण ते यायला तयार नाही आहे। ग्रामपंचायतचे कोणी भेटले नाही? आम्हाला घरात यायला पाहिजे बुवा, आम्हाला काही ना काही भरपाई भेटली पाहिजे। माझ्या घराच्या बळसंबंधी तिघी भिंती पडल्या आहे। 15 दिवस झाले, कुठलाही अधिकारी पंचनामा यायला तयार नाही आहे। मी सदर सर्व अधिकाऱ्याशी बोलणं केल्यानंतरही माझ्या घरापर्यंत कोणी यायला तयार नाही आहे। तरी माझ्या घरी आत्तासुद्धा सर्प होता, हे लोक आल्याने न पाहिल्याबद्दल मी त्यांना दाखवलंसुद्धा की आहे किंवा नाही बा। तरी मी या लोकांना 15 दिवसानंतर बोलवलं आहे की बा आज येतील उद्या येतील, तरी 15 दिवस निघून गेल्यानंतरही यायला तयार नाही। पाठीमागं माझ्या घरा पाठीमागं पाणी साचलेलं आहे, ते सुद्धा हे लोक दाखवतील तुम्हाला। तलाठी सरपंच कुठलाही नाही, सर्वांना सांगून कुठलाही यायला तयार नाही। ते फक्त सांगताय की आम्ही फॉर्म पाठवू। फॉर्म पाठवून आम्ही करा काय? त्या फॉर्मावर आम्ही लिहवा काय आणि तुमच्याकडे पाठवा काय? ते स्वतः येऊन पाहिजे तेव्हा समजेन ना की समस्या काय आहे बा।
तुमची काय मागणी आता? माझी मागणी हेच होती की ते अधिकारी लोक यायला पाहिजे होते पंचनामा करायला पाहता. स्वतः ते कशासाठी बसलेले? आमच्या पंचनामासाठी बसलेले आहे किंवा नुसतं पाठिंबा द्यायला बसलेले? ते आम्हाला काही सांगत नाही ना, ए टी येऊन त्यांचं काम होतं ना. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.